भारत 24 अपडेट, प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत। आज या ठिकाणी कोल्हापूर परिवहन जे कार्यालय आहे, आरटीओ ऑफिस आहे, या ठिकाणी भोंगळ कारभार हा पुन्हा चव्हाट्यावरती आलेला आहे। आमचे जे सांगलीचे बांधव आहेत ते हुसेन साहेब हे 22 तारखेला ईद निमित्त कोल्हापूरला आले होते। पाऊसाचा जोर असताना त्या ठिकाणी केंबळे साहेब यांनी त्यांचा मेमो केला, छोटा ती येथे घेऊन आले असता त्यांचा मेमो केला। मेमो केल्यानंतर रिसर ती गाडी त्यांच्या अतिरिक्तमध्ये जप्त करून आरटीओ ऑफिसच्या मागे ती लावण्यात आली। आणि ती लावण्यात आल्यानंतर शनिवारी हे हुसेन आमचे आले असता शनिवारी ऑफिस बंद होतं, पण त्याच्यानंतर सोमवारी पुन्हा आले, पैशाची व्यवस्था करून ते आपली गाडी नेण्यासाठी इथं आले असता रिसर मेमोचे पैसे भरल्यानंतर ज्यावेळी ते गाडीजवळ गेले त्यांच्या गाडीला ज्या टायरी नवीन होत्या त्या टायरी त्यांच्या चोरीला गेल्या आणि त्या ठिकाणी गेटर घातलेल्या टायरी आणि जुन्या टायरी बसवण्यात आल्या। हा एक म्हणजे हा प्रकार जो चोरीचा प्रकार आहे हा म्हणजे कोणावरती विश्वास ठेवायचा हा मुद्दा इथं आपल्या आता सर्वसामान्य लोकांच्या समोर उभा राहिलेला आहे। कारण अशा पद्धतीने जर चोरी अशा शासकीय कार्यालयामध्ये होत असेल तर सर्वसामान्य लोकांनी कोणाकडे दाद मागायची हा मोठा विषय आहे। म्हणून आम्ही या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीने अलवारी साहेबांच्याकडे एक निवेदन सादर केलेलं आहे की संबंधित प्रकाराचा तातडीने चौकशी होऊन संबंधित चोरावरती गुन्हा दाखल करून यामध्ये संबंधित वाहनधारकांना न्याय मिळावा हीच आम्ही विनंती करत आहोत। भारत 24 अपडेट, प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत।